बघा मित्रांनो, क्वेश्चन टॅग हा टॉपिक सोपा आहे असं म्हणणाऱ्यांनी एकदा हा नियम पाहून घ्या. पहा मित्रांनो, जनरली आपण काय करतो, ज्या वाक्यात नो, नॉट, नेवर, नन, नथिंग, नो बडी, नो वन यापैकी एखादा शब्द येतो त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण होकारार्थी करत असतो. जसं या ठिकाणी पहा, आय एम नॉट सॅड, या वाक्यात नॉट आल्यामुळं क्वेश्चन टॅग झाला एम आय. हे सर्वांना माहीत आहे, हे सोपं आहे. परंतु ज्या वाक्यात हार्डली, रेअरली, बेअरली, स्केअर्सली, फ्यू, लिटल, सेल्डम किंवा लेस्ट यापैकी एखादा शब्द येतो त्याही वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी केला जातो, कारण हे सगळे शब्द नेगेटिव्ह मिनिंग एक्सप्रेस करतात. दोन एक्झाम्पल पहा मित्रांनो, या ठिकाणी शी हार्डली म्हणजे ती क्वचितच, स्पीक द ट्रूथ म्हणजे खरे बोलते म्हणजे ती खरं बोलतच नाही, क्वचितच खरं बोलते. आता या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे, स्पीक्स क्रियापदाचं पहिलं रूप यस प्रत्यय, साह्यकारी क्रियापद घ्या डज, हार्डलीमुळे वाक्य नकारार्थी, थेट सर्वनाम घ्या शी, डज शी, डझंट शी करायचं नाही. आता दुसरं एक्झाम्पल, फ्यू पीपल न्यू द आन्सर, फारच कमी लोकांना उत्तर माहीत होतं म्हणजे जवळपास माहीतच नव्हतं. आता पहा, न्यू आलेलं आहे क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप साह्यकारी क्रियापद डिड, फ्यूमुळे वाक्य नकारार्थी, पीपल अनेकवचनीकर्ता, अनेकवचनीकर्ता सर्वनाम इथं दे, डिड दे विल बी द क्वेश्चन टॅग, डिडंट दे करायचं नाही.